नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, झेडपीची 2019 मध्ये जेवढे काय फॉर्म भरले त्याविषयी एक नवीन अपडेट आले मित्रांनो. ती अपडेट काय या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. जसे की पाहा मित्रांनो, 2019 मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जेवढे काय फॉर्म भरले तर प्रत्येक विद्यार्थ्याने मित्रांनो जवळपास 4 ते 5, 6, 7, 7, 8, 8 म्हणजे वेगवेगळ्या जिल्हा परिषद त्यांनी निवडले आणि प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी वेगवेगळी फी भरली. तर मित्रांनो, ही जी काय तुमची फी आहे ही वापस येणार नाही. लक्षात ठेवा, ही जी काय फी आहे मित्रांनो, ही फी तुम्हाला वापस दिली जाणार नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला चान्स असा दिला जाणार आहे की मित्रांनो, तुम्ही जेवढ्या काही जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरले तेवढ्या जिल्हा परिषदेमध्ये, म्हणजे तुम्ही परीक्षा एकाच ठिकाणी देऊ शकता, परंतु जेवढ्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भरले आहेत मित्रांनो, त्या सर्व जिल्हा परिषदेमध्ये, म्हणजे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेच्या मिरिटमध्ये बसणार आहात त्या जिल्हा परिषदेमध्ये तुमचा विचार केला जाणार. उदाहरणार्थ मित्रांनो, तुम्ही जर 5 जिल्हा परिषदेमध्ये जर फॉर्म भरला असेल तर मित्रांनो, त्या 5 जिल्हा परिषदेपैकी कुठल्या जिल्ह्याच्या एका मिरिटमध्ये जर तुम्ही बसत असाल तर त्या ठिकाणी तुमचा विचार केला जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक महत्त्वाची म्हणजे आनंदाचीच बातमी आहे. कारण की पहा, 5 जिल्हा परिषदेपैकी कुठल्याही एका जिल्हा परिषदेमध्ये जर तुमचा मिरिटमध्ये जर नंबर लागत असेल तर त्या जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. मात्र परीक्षा तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच जिल्ह्यामध्ये द्यायची आहे, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जेवढे काही नवीन मुलं जे काय फॉर्म भरणार आहेत जिल्हा परिषदेमध्ये, जेवढ्या काय 5 पदाच्या ज्या काय परीक्षा होणार आहेत मित्रांनो, ह्या परीक्षा 16 आणि 17 ऑक्टोबरला होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जेवढ्या काही ज्या आता जे काही नवीन मुलं यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्या मुलांना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता आणि त्यामध्ये तुम्ही 4 ते 5 जिल्हा परिषदा किंवा किती जिल्हा परिषदा निवडू शकता. मात्र तुम्हाला त्यासाठी फी जी आहे मित्रांनो, वेगवेगळी भरावी लागेल. आणि तुमचा सुद्धा विचार मित्रांनो, जेवढ्या काही जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या सर्व जिल्हा परिषदेमध्ये तुमचा विचार केला जाणार. म्हणजे मित्रांनो, तुम्ही पहा, एका जिल्हा परिषदेमध्ये जरी फॉर्म जरी म्हणजे परीक्षा जरी दिली, कुठल्याही एका ठिकाणी जर परीक्षा जर दिली आणि फॉर्म जर 5, 6 म्हणजे जेवढ्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भराल तेवढा जिल्हा परिषद मिरिटमध्ये जर तुम्ही बसत असाल तर त्या ठिकाणी तुमचा विचार केला जाणार आहे. आणि मित्रांनो, ही जी काय परीक्षा ही काय ऑफलाईनसुद्धा होणार आहे, ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जी काही फी होती मित्रांनो, ही फी तुम्हाला आता वापस मिळणार नाही. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो माहिती. तुम्हाला यावर काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता, नक्की त्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.